जागतिक बाजारात सोन्याचे भाव चढले नसले तरी भारतात मात्र ते चढ्या पातळीवर टिकून राहण्याची शक्यता आहे. किंबहुना डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत राहिल्यास ते वाढू देखील शकतात असे वृत्त आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्याने गुंतवणूकदारांना गेल्या दशकभरात चांगला परतावा दिलाय. 2008 मध्ये सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 12,000 रुपये होता आणि आता तो 31,000 रुपयांजवळ आहे. गेल्या 10 वर्षात सोन्यात गुंतवणूक केलेल्यांना मुद्दला व्यतिरिक्त 180% नफा मिळाला आहे. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक ही यापुढील काळातही महत्त्वाची ठरणार आहे. आपल्या देशातील सोन्याचा भाव हा प्रामुख्याने जागतिक बाजारातील भाव तसे डॉलर व रुपया यांचे विनिमय मूल्य यावर अवलंबून आहे. जागतिक पातळीवर सध्या सोन्याचा प्रति अंश 31.14 ग्रॅम भाव $1,220 आहे. प्रत्यक्षात जागतिक पातळीवर सोन्याचे भाव जास्त वाढलेले नाहीत. तसेच पाश्चिमात्य देशांमध्ये व्याजदर वाढत असल्याने सोन्याच्या भावात जागतिक पातळीवर डॉलरच्या परिमाणात वाढ दिसण्याची शक्यता कमी आहे. पण भारतात सोन्याच्या भावावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक डॉलर रुपया यांचे विनिमय मूल्य आहे. नजीकच्या काळात डॉलरच्या तुलनेत रुपयांचे विनिमय मूल्य सुधारण्याची शक्यता कमी आहे. दक्ष पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक.